बैक टू माय चैनल। आई होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर आज आमच्याकडे स्पेशल एक रेसिपी बनवतोय, विनूची आवडती आमच्या दही वड्याची। तो होता तो पण आम्ही बनवायचं करत ते राहूनच गेलं आणि शेवटी मग आज बनवायला घेतली। आता संध्याकाळचे जवळजवळ 5:30-6 वाजलेत आणि मम्मीला पण खायची इच्छा होती, तर आता आम्ही बनवतोय। उडीद डाळ साधारण 1 वाटी आणि 1/2 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर टाकून फेटून घेतलंय। इथेही चिंचेची चटणी केलेली आहे आणि आता तळून घेणार आहे। जास्त काही नाही, अवेलेबल जे साहित्य आहे घरात त्यामध्येच करतोय आणि ग्रीन चटणी वगैरे करणार नाही, कारण मला आवडत नाही अजिबात ग्रीन चटणी आणि साहित्यसुद्धा अवेलेबल नाही, वेगळी गोष्ट, पण मला ती मुळात आवडतच नाही। सो आता तळून घेईन आणि बनवताना दाखवते तुम्हाला। तर मम्मीने सकाळी सगळे इथले कुशन्सचे जे कवर होते ते धुवून टाकलेत आणि हे आम्ही उन्हामध्ये टाकलं होतं बराच वेळ। काढताना खूप कष्ट झाले तिच्या हाताला लागले आणि आता घालताना पण कष्ट व्हायला लागले। थांब तुला, थांब, दोघे मिळून घातल्या, थांब। इथे वडे तळायचे चालू आहेत। ओके, तर दहीवड्याचं सगळं इथे सामान रेडी करून घेतलेलं आहे। आता मम्मी आणि मी दोघीच आहोत, त्यामुळे पप्पांना दही चालत नाही, अलाउड नाही खायला, त्यामुळे आता मी दोघी बनवून खातो इथे। तर चला बनवूयात आपण। तर हे जे वडे आहेत हे मी पाण्यात सोक करून तळून घेऊन पाण्यात सोक करून घेतले। या दह्यामध्ये ऑलरेडी मी साखर आणि मीठ घालून फेटून घेऊन फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलेलं आणि ही आहे चिंचेची चटणी। चिंच थोडंसं तिखट, थोडीशी साखर असं टाकून मस्त शिजवून घेऊन त्याची ही चटणी बनवते। थोडीशी थिक पाहिजे होती, पण इट्स ओके। घरी जे अवेलेबल साहित्य होतं ना त्यामध्येच दही वडे बनवले आहेत। आता बघूया टेस्ट कशी झाली आहे। आय होप चांगली झाली असेल। चटणी थोडीशी थिक हवी होती, जी टॅमरिंड चिंचेची चटणी जी आहे ती थोडीशी अजून थिक पाहिजे होती, पण इट्स ओके। म्हणजे फर्स्ट मी तरी घरी दही वडा फर्स्ट टाइम ट्राय केला आहे। अवेलेबल साहित्यात का असे ना, पण बघूया टेस्ट कशी आहे। तर टेस्ट करून बघते कसं झालं आहे। नॉट बॅड, मस्त आलं। तुम्हाला माहिती आहे मी ऑलवेज मी जे काही बनवेन ते रिअल त्याचे हे देते। मस्त झालेलं आहे। म्हणजे स्वतःची तारीफ करते असं नाही, पण मी तुम्ही बघितलं गेल्या आधी सुद्धा बिर्याणी बनवली होती तेव्हा पण मी बोलले होते, म्हणजे खूप आधी, की एवढी खास नाही झाली। सो मी नेहमी माझं जे काय खरं असेल तेव्हा तो रिव्ह्यू देते। आता मम्मी काय रिव्ह्यू देते बघूया, पण छान झालं टेस्टला, छान झाले, मस्त। खरं सांग, खरंच का उगीच खोटं सांगायचं नाही काय? खोटं का सांगू, हे बघ थांब खाऊन दाखवतो। मला आता आवडलं, जरा दही अजून पाहिजे होतं ना, काय व्यवस्थित। मला तर दही आवडते अजून, छान झाले, मस्त। त्याच्यावर शिरं लागतं बारीक टाकतं काय? आपल्या मनावर असते ते, पाहिजे असेल तर। मस्त झालं ना पण। कॅमेरा घेऊनच आलेलो आहोत आम्ही, रुको रुको। धन्यवाद, शेवटचा पेटम, अरे नको नको माझ्या पाया नको रे बाबा, बस का बस, अभिनंदन। आमचा भाऊ 10वीला होता, मस्त 80% पडलेले आहेत। प्रगती कर, मोठा हो। बस की काय बस की रे, काय खडबड बसला
आज आहे वटपौर्णिमा, अजून तरी पूजा केलेली नाही आहे. आय थिंक 11:30 नंतर मुहूर्त होता असं काहीतरी. माझे मावशी वगैरे येणार आहेत, त्याच्यानंतर जायचं ठरवलं आहे. तर आज मम्मीच्या फ्रेंड्स आलेले आहेत, तर जेवणाची तयारी वगैरे चालू आहे आतमध्ये. चला दाखवते तुम्हाला. तर जसं की मी तुम्हाला बोलले, आज आमच्याकडे मम्मीच्या मैत्रिणी आलेल्या आहेत. तर ही आमची मम्मी, यांना तर तुम्ही ओळखत असणारच की दिव्यात्री व्लॉगमध्ये दिसले आहेत आणि या पण दिसलेल्या आहेत. तर असं सगळ्यांनी काय 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 आणलेलं आहे ते आम्ही जेवत बसलेलो आहोत. हा हा हा, हळदी कुंकू इकडेच राहिलो आम्ही. टाटा पंच ना एवढं घर. आपण चप्पल असताना असं का करायलो? पाठीमाग पण कोण नाही काय तिथे? उलट असं काय तर लावलं की गाडी छान दिसते. फोटो तर गाडी हे वाटते, हाईट न कमी वाटते आणि साईज न बी कमी वाटते. बर झालं ग्रे कलर घेतला ते. जरा इथे सावळीले लावा आता थोडा वेळ. माझ्या पाया कुठे पडाल्या? वटपौर्णिमा आहे. नारळ फोडा तो. नारळ फोडायचा अगं जा इथपर्यंत कोपऱ्यापर्यंत बसली परत. आता या बारशाला या. ओके. तर आता मम्मी आणि मी गेलो होतो वॉकिंगसाठी. इथे स्कूलकडे गेलो होतो आणि अर्धा पाऊन तास छान वॉकिंग करून आलो आणि आल्यानंतर मग इतकं आता गर्मी आहे त्यामुळे खूप हे झालं. पुन्हा येऊन अंघोळ केली आणि हे पूजेचं सामान वगैरे पण मम्मी घेऊन आली होती. तुम्हाला बोललंही होतं लास्ट व्लॉगमध्येच. पण असं झालं की दुपारी म्हणजे मी व्लॉग टाकला आणि त्यानंतर मला कमेंट्स पण आल्या की प्रेग्नेंट असताना पूजा करायची नसते वडाची, किंवा बरेच जण वेगवेगळं काय ते सांगत होते. त्यात असं झालं की जे वडाचं झाड आहे एक तर आत खाली गावामध्ये आहे, नाहीतर मग तिकडे जे फिरायला जातो ते तुम्हाला मी बोललेले तिकडे आहे. सो तेवढं लांब चालत जायचं अवघड काम आहे, टू व्हीलरवरून जाऊ शकत नाही. आणि सध्या ऊन किती भरपूर आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे उन्हाचं जाता येत नव्हतं भरपूर एवढं लांब. मग विचार केला की इव्हनिंगला जाऊयात आणि त्यात आज पौर्णिमा. मला सगळेच बोलायला लागले की तेवढ्या लांब नको जायला, आता पौर्णिमा वगैरे आहे. आणि खूप जण वेगवेगळ्या म्हणजे सांगत होते की पूजा करायची नाही वगैरे वगैरे, असं प्रत्येकाचं एक वेगवेगळं ओपिनियन होतं. त्यामुळे मग म्हणलं की मम्मी पण बोलली की राहू देत नको जायला तिकडे, एवढं वर्ष असू देत म्हणून. मग कॅन्सल केलं पूजा करायचं. आणि आत्ता जेवण वगैरे जेवणार आता मम्मी, मी पप्पांचं जेवण दिलेलं आहे, आम्ही दोघे आता जेवून घेणार. हे बरेच दिवस झाले असं रात्रीची झोपच होत नाही. आज तर मला वाटतं मी कालपासून, काल दुपारी झोपले होते थोडा वेळ, त्याच्यानंतर मी अजिबातच झोप नाही. कालच्या रात्रीपासून एक तास झोप झाली आहे फक्त. सो
चेहरा पण असा तुम्हाला सुकलेला दिसत असेल कदाचित. आता सकाळी पण मम्मीचे फ्रेंड वगैरे आला होता त्यामुळे लवकर उठून आवरावं लागलं आणि दुपारी हा आले दुपारी पण जेवले नाही त्यामुळे दुपारी पण झोपले नाही त्यामुळे आता म्हणलं की गपचूप आपण जेवूयात ब्लॉग एडिट करेन पटकन अपलोडिंगला लावेन आणि पुस्तक वाचत बसायचं असं ठरवलं. म्हणजे पुस्तक वाचायला लागलं की झोप येते. मम्मी पण बोलली पुस्तक वाचायला सुरू कर आणि झोप आली की लगेच झोपून टाक. सो तो प्लॅन होतो का बघूया यावेळेस ट्राय करून कारण झोपच होत नाही अजिबात झोपत नाही. तर मी आता ते ट्राय करून बघणार आहे होते का. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.